कणकवली मध्ये वाढत्या महागाई विरोधात भारतीय मजदूर संघाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर धरण आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वादात सामान्य नागरिक खोळपळून निघतोय, तर जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यातील एका तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। श्याम गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे। दिग्रज तालुक्यातील इसापूर या शाळेची जमीन आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढावं आणि ती जमीन गरिबांना वाटावी अशी याची मागणी होती। अमरावती जिल्हा परिषद शिक्षकाची ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी शिक्षकांनी अमरावती जिल्हा परिषदेसमोर तीन दिवसीय साखळी उपोषण सुरू केले, तर जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सलग दोन वर्षांपासून रखडल्या आहेत। शासन निर्णय निघून सुद्धा शासन बदली करत नसल्याचा आरोप या शिक्षकांनी केला। जळगावच्या भुसावळ शहराचं तापमान 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय, तर तापमानाचा हा नवीन उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आयोगाचे अभियंता दीपक कुमार जाटव यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासून कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ होते, तर एप्रिल महिन्यात तापमानानं कहर केल्यानंतर सुद्धा मे महिन्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। जळगाव जिल्हा बँकेतून आता शेतकऱ्यांना कर्जाची 50% रक्कम रोख मिळणार आहे, तर सभासद शेतकऱ्यांना बँकेकडून दिलं जाणारं कर्ज एटीएम मधून काढणं अडचणीत ठरत होतं। दरम्यान तक्रारी लक्षात घेता बँकेच्या संचालक मंडळानं 50% रक्कम रोखीनं आणि 50% रक्कम एटीएम द्वारे देण्याचा निर्णय घेतला। यवतमाळ जिल्हा परिषद गट क च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत, तर 21 प्रशासकीय तर 20 विनंती अशा 41 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। याचवेळी समुपदेशनाच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांना देण्यात आल्यात, तर बदली प्रक्रियेमध्ये कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून बदल्यांचे चित्रीकरण सुद्धा करण्यात आले। ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनच्या ऑफिसर रूममध्ये 5 फुटांचा नाग आढळून आलाय। पहिल्या मजल्यावर असणाऱ्या ऑफिसच्या रूमच्या टेबल खाली बसलेल्या या नागाला पोलिसांनी सर्पमित्रांच्या मदतीनं बाहेर काढलंय आणि त्याला वनविभागाकडे सोपवण्यात आलं। वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विहिरींना जाळ्या बसवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय। जुन्नरची वाईल्ड लाईफ SOS संस्था, वन विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू करण्यात आलाय, तर पाण्याच्या शोधात बिबट्या आणि अन्य प्राणी विहिरीत पडून जखमी होतात, काहींना जीवही गमवावा लागतो, त्यामुळे जाळ्या अतिशय उपयुक्त यामुळे ठरणार आहे। बुलडाणा शहरातील जुनागाव इथल्या हजरत कुदरत उल्ला शहा उर्फ बसबा बाबांचा 71वा संदल काढण्यात आला। दरम्यान कोरोनामुळे मागच्या 2 वर्षांपासून संदल निघाली नव्हती। संदलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा सन्मान करण्यात आला, तर या संदलमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी उपस्थिती दिली आहे। साखर खेरडाच्या प्राचीन पलसिद्ध महाराज यांच्या धर्मपीठात सहस्त्र चंद्रदर्शन आणि पट्टाभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे। हजारो भाविकांनी महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती, तर साखर खेरवडा या गावामध्ये दरवर्षी मोठ्या यात्रेचं आयोजन करण्यात येतं। मागील 2 वर्षांच्या कोरोनाच्या काळामध्ये ही यात्रा रद्द करण्यात आली होती, मात्र यावर्षी कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे हा उत्सव पुन्हा एकदा साजरा करण्यात येतो।